महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या पप्प्या शिंदे याच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला उल्हासनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 तलवारी, 1 कोयता, 1 रॉड हस्तगत करण्यात आला आहे. या अटक आरोपींमध्ये उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचा महासचिव सुधीर सिंगचाही समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्यरत बीट मार्शल बाळू पवार व चव्हाण हे गस्तीवर होते. त्यावेळी हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ 8 ते 10 इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकांनी हनुमाननगर परिसरात सापळा लावून एक ऑटोरिक्षा व 5 ते 6 मोटरसायकलवरून आलेले 10 ते 12 इसम हे पप्प्या शिंदे याच्या घरावर दरोडा टाकायच्या तयारीत असल्याची आपापसात चर्चा करत असताना आढळून आले. बातमीदारांनी दिलेल्या बातमीची खात्री पटल्याने पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस नाईक चव्हाण, संदीप पवार, जावेद मुलानी, सुजित भोजने, पोलीस हवालदार मोहन श्रीवास यांच्या पथकाने सदर इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला. ते पळून जात असताना तेथील फौजी लबाना व सूरज लोट या दोघांना पकडण्यात त्यांना यश आले. अटक आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सुधीर रामदेव सिंग, युनुस अन्सारी, असलम खलीफा, राहुल यादव, सद्दाम, नन्नू राय उर्फ विजय, लली उर्फ सुमित जेठवानी, अजय यादव हे सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल संध्याकाळी उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल ASI पवार यांना माहिती मिळाली की 10 ते 12 तरुण घातक शस्त्रांनिशी हनुमान टेकडी परिसरामध्ये लूटमार मारहाण करण्याच्या इराद्याने जात आहेत, जमलेले आहेत. त्यानुसार त्यांनी ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांना दिली. त्यांनी तात्काळ 2 टीम तयार केल्या. त्या 2 टीमनी हनुमान टेकडी परिसरात जाऊन सापळा लावला आणि त्या दरम्यान 5 ते 6 मोटरसायकल आणि 1 ऑटोरिक्षावर तरुणांचं टोळकं जात होतं आरडाओरडा करत. तेव्हा त्यांना अडवलं. त्यापैकी ऑटोरिक्षामधील 1 तरुण तसेच 1 ॲक्टिवा मोटरसायकलवरील तरुण असे 2 तरुण पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित जे संशयित तरुण होते ते पळून गेले. जेव्हा त्या ऑटोरिक्षाची पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 3 तलवारी, 1 कोयता तसेच 1 स्टीलचा रॉड मिळून आला. मग ह्या प्रकरणामध्ये अधिक पोलिसांनी चौकशी केली आणि असे निष्पन्न झाले की ही लोक पप्पू शिंदे नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या घरावर हल्ला करण्यासाठी जात होते, मारहाण करून लूटमार करण्याचा त्याचा इरादा होता. त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी IPC 399, ARMS Act 425 तसेच बॉम्बे पोलीस ॲक्ट 37, 135 यानुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे सुधीर सिंग, नन्ने राय, सुमित जेठवानी, सूरज लोट, युनुस अन्सारी आणि फौजी लबाना. सदर गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत. अटक आरोपींना त्यांनी आज न्यायालयात हजर केले. तेव्हा अटक आरोपींना 20 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आलेली आहे. पोलीस कोठडी रिमांड दरम्यान उर्वरित जे आरोपी आहेत ते कोण होते याची नावं निष्पन्न केले जातील आणि त्यांना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात येईल. बरोबर आहे. हे जे 6 लोक अटक केलेले आहेत त्यांच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा, ॲक्टिवा मोटरसायकल, 3 तलवारी, 1 कोयता, 1 लोखंडी रॉड, मिरची पावडर अशी हत्यारे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे करीत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.